हॅलो स्टुडंट्स आत्तापर्यंत आपण सिस्टम्स ऑफ मेजरमेंट्स ऑफ अँगल्सचा अभ्यास केलेला आहे दोन सिस्टम असतात एक डिग्री मेजर दुसरी रेडियन मेजर त्याचबरोबर डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये कसं करायचं दिलेल्या डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये करण्यासाठी आपणाला दिलेल्या अँगलला पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय करायचं असतं दुसरी गोष्ट रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये के करण्यासाठी दिलेल्या रेडियनला म्हणजे एटी आपाण पायने मल्टिप्लाय करायचं असतं याचा आपण अभ्यास केलेला आहे वन डिग्री इज इक्वल टू सिक्स्टी सेकंड्स वन सेकंद इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स या, या सर्वांचा तुम्ही व्यवस्थित स्टडी केलेला आहे त्याचबरोबर क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड आपले झालेले आहेत क्वेश्चन नंबर फोर का एक्सप्रेस द फॉलोईंग अँगल्स इन डिग्री minute अँड second एक्सप्रेस द following अँगल्स इन डिग्री मिनिट अँड second दिलेला अँगल डिग्रीमध्ये असेल किंवा रेडियनमध्ये असेल त्याचं कन्वर्जन आपणाला डिग्री मिनिट आणि सेकंदमध्ये करायचं आहे से. मग आता हे कन्वर्जन कशा पद्धतीने करायचं नंबर फर्स्ट वन हंड्रेड एटी थ्री पॉईंट सेवन डिग्री

पॉईंटच्या पुढं किती आहे सेवन मग आता हे सेपरेट केलं मी वन हंड्रेड एटी थ्री डिग्री प्लस मग पॉईंट सेवन लिहित नसतो आपण काय लिहितो झिरो पॉईंट सेवन तो पण सध्या कशात आहे डिग्रीमध्ये मग आपण काय शिकलो होतो की एक डिग्री बरोबर किती असतो सिक्स्टी मिनिट मग आता ह्या डिग्रीचं कन्वर्जन कशात करायचं आहे आपल्याला मिनिटमध्ये म्हणजेच ह्या झिरो पॉईंट सेवनला तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल सिक्स्टीने झिरो पॉईंट सेवनला सिक्स्टीने मल्टिप्लाय केलं त्यात होतं मिनिटमध्ये वन हंड्रेड एटी थ्री डिग्री प्लस झिरो पॉईंट सेवन इंटू सिक्स्टी मिनिट ह्या दोघांचा प्रॉडक्ट घ्या आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर दिस झिरो ॲज इट इज सेवन इंटू सिक्स एवढाच प्रॉडक्ट घेतला मी सेवन इंटू सिक्स फोर्टी टू डेसिमल वन प्लेस हा झाला तुमचा मिनिट मग आता पुन्हा ऑब्झर्व करा फोर्टी टू पॉईंट झिरो मिनिट फोर्टी टू इज अ कम्प्लीट आणि डेसिमलच्या नंतर काय आलं आहे झिरो त्यामुळे ते त्याच्या पुढचं कन्व्हर्जन होणार नाही वन हंड्रेड एटी थ्री डिग्री प्लस फोर्टी टू मिनिट आणि फायनल ॲन्सर आपण काय लिहणार वन हंड्रेड एटी थ्री डिग्री फॉर्टी टू मिनिट्स नंबर सेकंडला टू हंड्रेड फॉर्टी फायू पॉईंट थर्टी थ्री डिग्री दिलेल्या अँगलला नाव दिलं आपण मेजर अँगल बी इज इक्वल टू टू फॉर्टी फायू पॉईंट थर्टी थ्री डिग्री मग जो कंप्लीट नंबर आहे डिग्रीमध्ये तो सेपरेट करायचा डेसिमल सेपरेट करायचा डेसिमल सेपरेट केल्यानंतर प्लसमध्ये लिहिला आहे मी झिरो पॉईंट थर्टी थ्री डिग्री याचंच फक्त आपल्याला कन्व्हर्जन मिनिटमध्ये करायचं आहे मग मिनिटमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही सिक्स्टीने झिरो पॉईंट थर्टी थ्री मल्टिप्लायड बाय सिक्स्टी आणि मग हे कन्व्हर्जन झालं तुमचं मिनिटमध्ये मग मिनिटमध्ये कन्व्हर्जन आपलं झालेलं आहे यांचा सा प्रॉडक्ट घेतला एक झिरो आहे साल्या सहाने फक्त मल्टिप्लाय करा तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतं साहित्यिक अठरा कॅरी एक साहित्रिक अठराने एकोणीस डेसिमल दिला दोन पॉईंट एकोणीस पॉईंट ऐंशी हा झाला मिनिट आता ह्या एकोणीस पॉईंट ऐंशी मग मिनिट कंप्लीट मिनिट किती झालेत आपले एकोणीस आणि पुढं पॉईंट ऐंशी मग जसं वरती सेपरेट केलं तसं आता हा कंप्लीट मिनिट बाजूला काढला आणि पॉईंट ऐंशी मिनिट बाजूला काढला आणि ह्या पॉईंट ऐंशी मिनिटचंच कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे सेकंदमध्ये मग ग्रीचं कन्व्हर्जन सेकंदमध्ये करण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय केलं सिक्स्टीने तसं मिनिटचं कन्व्हर्जन सेकंदमध्ये करायचं असेल तरी यालासुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं सिक्स्टीनेच मल्टिप्लाय करायचं मग झिरो पॉईंट एट हा ला याला मल्टिप्लाय केलं सिक्स्टीने इट कन्व्हर्टेड इन टू सेकंद्स यांचा प्रॉडक्ट घेतला झिरो ॲज इट इज आठ अठ्ठेचाळीस डेसिमल एक पॉईंट आणि मग अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो सेकंद आले मग कम्प्लीट सेकंद किती झाले तुमचे अठ्ठेचाळीस हा खाली मांडला आणि हे तिघं जण एकत्र लिहिले टू हंड्रेड फॉर्टी फाईव्ह डिग्री नाईन्टीन मिनिट फॉर्टी एट सेकंद हे झालं तुमचं फायनल आन्सर नंबर थ्रीमध्ये काय सांगितलं आहे वन अपॉइंट फाईव्ह रेडियन लेट मेजर अँगल सी इक्वल टू वन अपॉइंट फाईव्ह रेडियन दिलेला अँगल कशामध्ये आहे रेडियनमध्ये आहे मग पहिलं काम रेडियनचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल डिग्रीमध्ये करावं लागेल आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये कसं केलं जातं तर दिलेल्या अँगलला कितीने मल्टिप्लाय करायचा वन एटी अपॉन पायने पाच एके पाच पाच त्रिक पंधरा तीन राहिला पाच सत्तीस थर्टी सिक्स अपॉन पाय पण आपण अडचणीत आहोत सध्या मग ह्या पायची व्हॅल्यू किती असते ट्वेंटी टू अपॉन सेवन ते डिनॉमीटरला आहे डिनॉमीटरचा डिनॉमीटर कुठं जातो न्यूम मी कसं लिहिलं थर्टी सिक्स अपॉन वन इन टू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन पण तो डिनॉमीटरला आहे कसा लिहिला मग सेवन अपॉन ट्वेंटी टू बे एक बे बे एक बे बेक बे बे सोळा एटीन इंटू सेवन अपॉन इलेवन पहिल्यांदा ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आपण इलेवन वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स डिवायडेड बाय इलेवन मग डिव्हिजन कसे करायचे असते हे नाइन स्टँडर्डमध्ये टेन स्टँडर्डमध्ये अगदी आपण फोर्थ स्टँडर्डपासून शिकतो आहे अकरा एके अकरा एक उरला सहा पुन्हा अकरा एके अकरा किती शिल्लक राहिला पाच भाग जात नाही काय घेतो आपण इथं झिरो पण त्यासाठी इथं काय द्यावा लागतो डेसिमन संख्या की जली किती झाली पन्नास अकरा चौक चव्वेचाळीस किती उरला सहा हा चार इथं दिला पुन्हा झिरो आला अकराचा पाडा माझा फिफ्टी फाईव पाच आला पुन्हा शिल्लक काय राहिला पाचच मग आता या ठिकाणी काय राहिलं होतं फाईव्ह पुन्हा किती आला फाईव म्हणजेच इथं फॉर्टी फाईव्ह आला तर पुन्हा पुन्हा तुमचा किती येणार आहे फॉर्टी फाईव्हच येणार आहे मग आपण नाईन स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे टेन स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे की डेसिमलच्या पुढचे नंबर कमी कसे करायचे असतात इफ दिस फाईव कॅन्सल केला तर या ठिकाणी किती होतो फाईव्ह हा फाईव्ह कॅन्सल केला तर हा नंबर किती होतो सिक्स दोन पर्यंत कन्व्हर्जन केलं इलेवन पॉईंट फोर्टी सिक्स डिग्री आणि मग इथून पुढं पाठीमागचंच काम इलेवन पॉईंट फोर्टी सिक्स डिग्री कम्प्लीट डिग्री किती आहे इलेवन तो चेंज करायचा नाही आपल्याला इलेवन डिग्री प्लस झिरो पॉईंट फोर्टी सिक्स डिग्री याचं कन्वर्जन करायचं आहे पुन्हा एकदा मग ह्या झिरो पॉईंट फोर्टी सिक्सला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणार सिक्स्टीने मल्टिप्लाय केलं कन्वर्टेड इन टू मिनिट्स झिरो पॉईंट फोर्टी सिक्स इन्टू सिक्स्टी मिनिट या दोघांचा प्रॉडक्ट घेतला ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स्टी मिनिट मग याच्यामध्ये परत कम्प्लीट मिनिट किती आहेत ट्वेंटी सेवन तो सेपरेट राहिलं कोण पॉईंट सिक्स्टी त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं सिक्स्टीने इट गेट्स कन्व्हर्टेड टू सेकंद्स आणि फायनल ॲन्सर तुम्ही मांडू शकता इलेवन डिग्री ट्वेंटी सेवन मिनिट थर्टी सिक्स सेकंद नेक्स्ट नंबर फोर अँड फाईव्ह सेवन्टी फोर पॉईंट एटी सेवन डिग्री यू कॅन सॉल्व इट अल्सो मायनस थर्टी पॉईंट सिक्स नाईन फोर सेवन डिग्री ह्या मायनसचा शेवटपर्यंत काहीही संबंध नाही आहे असा ठेवायचा आहे हे कन्व्हर्ट करा जायचं आहे तुम्हाला यू कॅन ट्राय इट नॉ सी द क्वेश्चन नंबर फाईव्ह इन ट्रँगल ए बी सी इफ मेजर अँगल ए इज इक्वल टू सेवन बाय अप ऑन थर्टी सिक्स रेडियन मेजर एंगल बी इक्वल टू वन ट्वेंटी डिग्री फाइंड अँगल सी इन बोथ डिग्री अँड रेडी काय सांगितलं आपल्याला या प्रॉब्लममध्ये इन ट्रँगल ए बी सी देर इज अ ट्रँगल वन अँगल इज गिवन अदर एंगल इज गिवन अँड वी हॅव टू फाईंड फाईंड आऊट थर्ड वन अँगल फर्स्टली आपण काय लिहिलं गिव्हन मेजर अँगल ए इज इक्वल टू सेवन पाय अप ऑन थर्टी सिक्स रेडियन बट द गिव्हन अँगल इज इन रेडियन वी हॅव टू कन्वर्ट दिस अँगल इन टू डिग्री मग दिलेला अँगल रेडियनमध्ये आहे रेडियनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे डिग्रीत सेवन पाय अपॉन थर्टी सिक्स इंटू कितीने मल्टिप्लाय करायला शिकवलं वन एटी अपॉन पाय इट इज कन्व्हर्टेड इन टू डिग्री दिस पाय दिस पाय कॅन्सल मग आता छत्तीसने एकशे ऐंशीला डि करायचे ज्यांना टेबल येतात ते डायरेक्ट करू शकतात ज्यांना येत नाही ते छोट्या टेबलपासून सुरू करू शकता नऊ चोख छत्तीस नऊ दोन्ही अठरा हा झिरो चार एके चार चार पंचे वीस काय राहिलं सेवन इंटू फाईव थर्टी फाईव्ह डिग्री अँगल बी किती दिलं आहे तुम्हाला मेजर अँगल बी इज इक्वल टू वन ट्वेंटी याचं कन्व्हर्जन करण्याची गरज नाही करू पण नका दोन्ही अँगल एका एक सिस्टममध्ये आलेत मग सातवीपासून आपण पाहतो आहे सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज वन हंड्रेड एटी डिग्री मेजर एंगल ए प्लस मेजर एंगल बी प्लस मेजर एंगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री एचं मेजरमेंट थर्टी फाईव्ह डिग्री बीचं मेजरमेंट वन ट्वेंटी डिग्री मेजर एंगल सी इज इक्वल टू वन एटी दोघांची सम किती आली वन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह डिग्री प्लस मेजर अँगल सी इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री हा वन फिफ्टी फाईव्ह पलीकड टाका मायनस होईल सबस्ट्रॅक्शन घ्या मेजर एंगल सी इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह डिग्री सीचं मेजरमेंट किती आलं ट्वेंटी फाईव्ह डिग्री मग फक्त डिग्रीतच काढायचं आहे का नाही पुढं जाऊन आणखी त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे रेडियनमध्ये सुद्धा आपणाला कन्व्हर्जन करायचं आहे मग रेडियनमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर पुढं तुम्हाला लिहावं लागेल मेजर अँगल्स इज इक्वल टू ट्वेंटी फायव्ह डिग्री इन टू कितीने मल्टिप्लाय करणार त्याला वन एटी अपॉन ऑन पायने क्वेश्चन नंबर सिक्स द रेडियन मेजर्स ऑफ टू अँगल्स आर फायू पाय अपॉन नाईन रेडियन अँड फायू पाय अपॉन एटीन रेडियन फाईंड द मेजर ऑफ थर्ड अँगल इन डिग्री अँड रेडियन मग आता पुन्हा एकदा काय सांगितलं आहे टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल चे दोन अँगल दिलेत पहिला अँगल फायू पाय अपॉन नाईन रेडियन सेकंड वन फाईव्ह पाय अपॉन एटीन रेडियन वी हैव टू फाइंड आऊट थर्ड वन अँगल लेट मेजर अँगल ए इक्वल टू फायू पाय अपॉन नाईन रेडियन रेडियनचं कन्वर्जन कशात करून घ्यायचं डिग्रीमध्ये फायू पाय अपऑन नाईन किती नेमकी प्लाय कराय शिकलो वन एटी अपॉन पाय हा झाला तुमचा डिग्रीत कन्व्हर्ट पाय पाय कॅन्सल नवे की नऊ नऊ दोन्ही अठरा फायू इंटू ट्वेंटी डिग्री इट बिकम्स हंड्रेड डिग्री मेजर अँगल बी इज इक्वल टू फायू पाय अपॉन एटीन रेडियन मग ह्या रेडियनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे आपल्याला डिग्रीमध्ये करायचं आहे फायू पाय अपॉन एटीन इन्टू वन हंड्रेड एटी अपॉन पाय डिग्री पाय पाय कॅन्सल अठरा एक अठरा हा एक आला इथं झिरो आला फायू इंटू टेन दॅट इज इक्वल टू फिफ्टी डिग्री मग आपणाला माहीत आहे वी नो दॅट मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी किती असतो वन हंड्रेड एटी डिग्री ची व्हॅल्यू हंड्रेड डिग्री ची व्हॅल्यू फिफ्टी डिग्री मेजर एंगल सी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी किती आली ॲडिशन वन फिफ्टी डिग्री हा पलीकड टाकला मायनस होईल तुम्हाला मेजर एंगल सी मिळेल किती मिळेल थर्टी डिग्री एक याचंच कन्वर्जन कशात करायचं आहे रेडियनमध्ये कितीने मल्टिप्लाय करणार पाय अपॉन वन हंड्रेड एटी इट कन्व्हर्टेड टू झिरो झिरो पेन्सल तीन एके तीन तीन अठरा पाय अपॉन सिक्स रेडियन मग याच टाईपचे क्वेश्चन्स जे सॉल्वडमध्ये आहेत एकसर प्रॉब्लम सेटमध्ये आहेत ते तुम्ही सॉल्व केले पाहिजेत